टाटा पावर सोलार प्रेजेंट सोलारमय गोय इन असोसिएशन विथ सोलार पावर असोसिएशन ऑफ गोवा। आम्ही सोलारमय गोय हे कार्यक्रम घेऊन येले असत आणि कंटिन्युअसली कितलेशेत एपिसोड्स तुम्ही पळले। सोलार एनर्जीचे आम्ही उलेले, सोलार पावर आम्ही उलेले आणि किद्या खातीर ही एनर्जी आम्ही यूज करपाक जाय। येणाऱ्या काळात ही एनर्जी जी फ्री एनर्जी हा ऊर्जा असा जी आमका मेळता ती रिन्युएबल एनर्जी आम्ही किद्याक वापरपाक जाय। आणि सध्या पळयता जाल्यार आम्ही सगळीकडे गॅजेट्स असा, सगळीकडे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आम्ही जे वापरता, आणि जर हे सगळे गॅजेट्स इक्विपमेंट फ्री एनर्जीच्यान आम्ही जर वापरपाक शकता जाल्यार वाय नॉट। आणि तातूंतल्यान एक कॉन्ट्रिब्युशन टू द एनवायरमेंट जर जाता, आमचे कार्बन फुटप्रिंट्स जर देंवता जाल्यार वाय नॉट। हाजेर विचार करून ह्यो सिरीज ऑफ एपिसोड आम्ही सुरवात केल्ली आसा। आतां हेका कनेक्टेड सगळे लोक, ऑथॉरिटीज म्हणा किंवा असोसिएशनाचे लोक म्हणा, हे सगळे प्रोग्राम्स आम्ही एक एक करून तुमच्या फुड्यांक हाडीत आसा। आयज अशेच गजालीचेर उलोवपा खातीर सोलार एनर्जी इट्स प्रॉडक्ट्स आणि ह्या सोलार एनर्जीच्यान आणिकूय खंयच्यो गजाली करपाक शकता, खंयच्या फिल्डाक डॉमेस्टीक कितें करपाक शकता किंवा कमर्शियली कितें करपाक शकता हेजेर हळूहळू आमी जेन्ना चर्चा करता तेन्ना ह्या गजालीचेर उलोवपाक एक एक तज्ञ आमच्या स्टुडियोन येतात। आयजूय म्हाजे बरोबर आयच्या स्टुडियोन दोन गॅस्ट आसा। सगळ्यांत पयलीं हांव इंट्रोड्यूस करूंक सोदतां जे अशोक जोशी सर आसा आमच्या बरोबर, जे ऑल इंडिया प्लंबींग असोसिएशनचे चेअरमॅन आसा। सर, येवकार तुमकां आयच्या कार्यक्रमांत। थँक्यू व्हेरी मच। दुसरे माझ्या बरोबर असा सुशील चोपडे, जे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर असा सोलार पॉवर असोसिएशन ऑफ गोवा यांचे। सुशील बाब, योगार तुमका। आता आम्ही सुरुवात करताना जसे हांवें म्हणलें की सोलार एनर्जी आणि हे सगळ्यो गजाली आम्ही सिरियसली आता पळोवपाची गरज आहे। येणाऱ्या काळात ही ह्यो एनर्जी चडान चड वापरपाक जाय। त्यांना सोलार एनर्जी आणि वेन वी कनेक्ट टू सोलार वॉटर हीटर जो मोठ्या प्रमाणात यूज जाता, जाऊ ते डॉमेस्टिक जाऊ ते कमर्शियल इंडस्ट्रीज, सगळीकडे आम्ही वॉटर हीटर ह्यो मेजर गजाल पळयता। आणि त्याच्या कनेक्टेड प्लंबींग हे तुमचे कनेक्टेड असा म्हणून दोघांकूय तुमकां आम्ही स्टुडियोन आफयला। सगळ्यांत पहिली सुशील बाब तुमकां विचारूंक सोदता की हे सोलार वॉटर हीटर्स हेजे कितले टायप्स ऑफ वॉटर हीटर आसा सध्या इंडस्ट्रीन, किंवा कसले कसले वॉटर हीटर यूज करतात सोलार एनर्जीचे? आता सोलर वॉटर हीटर आता मेनली म्हणल्यार दोन टायपाचे असतात। एक फ्लॅट प्लेट कलेक्टर म्हणतात आम्ही त्याका, विच इज व्हेरी ओल्डर टेक्नॉलॉजी। आता खुबशा जणांक खबर असपा ना, पण सोलर वॉटर हीटर आर देअर सिन्स 1869। ओके। आता त्यांना आता ते पॉप्युलरायज नाशिल्ले। आता इनिशियली आम्ही सुद्धा ज्यांना सिन्स 2000 ज्यांना आम्ही हे करताले त्यांना सुद्धा खूपशे जाग्यार दिसनाशिल्ले आणि आमकां खूप कन्व्हिन्स करपा पडटाले सोलर वॉटर हीटर हे करात। मागीर FPC फ्लॅट प्लेट कलेक्टर ही टॅक्नॉलॉजी एडवान्स जायत 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 ती फ्लॅट प्लेट कलेक्टर म्हणल्यार रेडी कलेक्टर्स रेडी झाले, सायज स्मॉल जालो, भितर कॉपर ट्युब्स आसता तितून आनी एक बॉक्स टायपान हे आसता। तेज्या मागीर नेक्स्ट टॅक्नॉलॉजी आली ती इवॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर, ही सेकेंड टायप। सो ETC भितर मातशें एडवान्स केले, तेणी मटेरियल्स खुबशे तितूंतले काडून उडयले आनी इट बिकम्स अ टफ अँड बोरोसिलिकेट ग्लास ट्यूब्स। ट्यूबा भितर ट्यूब असता, ग्लास ट्यूब असता ती फूल, आणि भितरल्या ट्यूबाचेर एक कोटींग दिल्ले असता जे हीट ऍब्झॉर्ब करता। आता आम्ही फाटल्या एपिसोडांनी सगळे सोलर एनर्जीचे डिस्कशन करून इतले सगळ्यांक खबर आहे की सूर्याकडल्यान जी एनर्जी येता, विच इज लाईट एनर्जी आणि हीट एनर्जी, ह्यो दोन एनर्जी ज्यो येतात ह्यो आम्ही हार्नेस करून आम्ही आमच्या युजेबल एनर्जी खातीर। आता सोलर वॉटर हिटरा खातीर आम्ही हितूंतली हीट एनर्जी यूज करतात। ओके। जी हीट एनर्जी असा ती FPC ऑर ETC हे खंयचेही टायपाचे सोलर वॉटर हिटर ते ऍब्झॉर्ब करतात आणि उदकाक देतात आणि उदक गरम जाता। आता उदक गरम जाता हे थर्मोसायफलिंग इफेक्टाचेर उदक गरम जाता इन बोथ द केसीस। आता लेटस्ट इज ETC टायप, तितू भितर ते राऊंड असल्या कारणान मातशी एफिशियंसी चड, सो ऍब्झॉर्प्शन मातशें चड जाता तितून आणि कॉस्ट वाईज मातशी कमी असता, कित्याक तितून मेटल खूप कमी असता, कॉपर हे ते युसेज मातसो कमी असता, त्या खातीर कॉस्ट वाईज जेन्नाचे ETC टायप सोलर वॉटर हिटर आयले तेन्ना मार्केट खूप डेव्हलप झाले। ओके। आणि लोक वचपाक लागले बिकॉज ऑफ द क्रायटेरिया इज कॉस्ट, लोकां भितर पॉप्युलरायज झाले, तो एफोर्ड जाता, हय एफोर्ड जाता, लोकां भितर पॉप्युलरायज झाले, लोकांक तेजे बेनिफिट्स कळ्ळे आणि हे ते म्हणजे बौद्ध सिस्टम्स आता सगळीकडे दिश्टी पडतात। पण मेजर युजेज खंय दिसता, इंडस्ट्रीज लेवलार दिसता काय डॉमेस्टिक लेवलार? आता तशे जर अवेअरनेस खंय जाय अशी दिसता, मेजर युसेज जर पळयता तुम्ही जाल्यार 80% ऑफ द मार्केट शेअर सोलर वॉटर हिटरचे इज कवर्ड बाय डॉमेस्टिक ओनली। डॉमेस्टिकान खूप म्हणजे यूज जातात। टुडे आजच्या दिसान म्हाका दिसता एव्हरी विला हॅज अ सोलर वॉटर हिटर,
न्ही सर करेक्ट एवरी विला हैज अ सोलर वॉटर आर्किटेक्ट सुद्धा आता तसे डिझाईन करतात की सोलर वॉटर हीटर थे फिट जाऊपाचो आता त्याच्यामध्ये सब टाइप्स खूप असतात सोलर वॉटर हीटर प्रेशराइज सोलर वॉटर हीटर फोर्स सर्क्युलेशन असे सब टाइप डिपेंड ऑन द ऍप्लिकेशन म्हणजे त्या घरात खंचे खंचे बाथरूम फिटिंग्स असा प्लम्बिंग खंच्या टाईपच्या प्रेशर पंप त्या टाईप मध्ये डिझाईन जातात ते बेसिक टाइप आणि थर्मोसॅफनिंग प्रिन्सिपलाचे चालतात सोलर वॉटर प्लम्बिंग म्हटले म्हणून सराक विचारू शकता प्लम्बिंग यो क्रिटिकल जॉब म्हणजे सोलर वॉटर हीटर जर आम्ही घालतले म्हटले जर प्लम्बराशिवाय शक्यत ना सो हे प्लम्बिंग क्रिटिकल जॉब करताना तुम्ही किरे तकलेन दवरता डिझाईन करता त्यांना किंवा खंयच्यो गजाली लक्षात दवरपाची गरज आहे एक तर आमची बिल्डिंग खंयच्या टायपाची असा हे जाणणे चड महत्वाचे असा कारण रेजिडेन्शियल बिल्डिंग एक वेगळी ऑक्युपन्सी लेवल असता वेगळी हॉट वॉटर रिक्वायरमेंट असता हॉटेल प्रोजेक्टाक वेगळी ऑक्युपन्सी लेवल वेगळी हॉट वॉटर रिक्वायरमेंट सेम वे हॉटेल हॉस्पिटॅलिटी म्हणता दॅट कम्स अंडर हॉटेल ताज्या नंतर इन्स्टिट्युशनल बिल्डिंग वीच कम्स अंडर हॉस्पिटल कॅटेगरी ताजी वेगळी रिक्वायरमेंट असता सेम वे इंडस्ट्रीयल रिक्वायरमेंट वेगळी असता तर हे खंयच्या ॲप्लिकेशनाक लागता आणि ताजी ऑक्युपन्सी लेवल कितली हे जाणणे सगळ्यात महत्वाचे असा की ताज्या बेसिसचे सपोज इट इज रेजिडेन्शियल जाल्यार वी नो दॅट इट इज 25 लिटर पर पर्सन पर डे अप्रॉक्सिमेटली कितले लोक लागतले वेन इट इज अ हॉटेल वी नो दॅट वी हॅव टू अकाउंट फॉर दी एक्स्ट्रा व्हिजिटर्स अँड वॉटर रिक्वायर्ड फॉर दी किचन इज एक्स्ट्रा वेन इट इज सेम वे पेशंट्स इट इज अ डिफरंट रिक्वायरमेंट आणि इंडस्ट्रीयल इज ऑल टुगेदर अ डिफरंट रिक्वायरमेंट मेनी अ टायम्स तांकां जे उदक लागता ते 100 degrees पेक्षा चड लागूं शकता वीच इज किंवा जस्ट नियर टू 100 सो मागीर प्री हिटिंगा खातीर सोलर पॅनल्स वापरूं शकता पण मागीर इन्स्टेड ऑफ दॅट दे प्रेफर दॅट टू जनरेट पॉवर थ्रू द सोलर पॅनल इन्स्टेड ऑफ वेस्टिंग द स्पेस ऑन वॉटर हिटिंग अँड मोर स्पेस कॅन बी यूज फॉर पॉवर जनरेशन अँड रिमेनिंग कॅन बी प्रॉपरली युटिलाइज असे इंडस्ट्री चड वापरता सोलार काय परत डॉमेस्टीक सरान म्हणले तसे डॉमेस्टिकात चड वापर जाता इंडस्ट्री सगळ्याच इंडस्ट्रीक तुमकां हॉट वॉटर लागताच असे ना सो ताज्या खातीर ताजो युसेज कमी जाता सिलेक्टेड इंडस्ट्री मागीर आमचे लॉन्ड्रीज हांगाच यूज जाता हॉट वॉटर इंडस्ट्रीजा भितर म्हणल्यार दुसरो पॉइंट महत्वाचो असा वेन वी डिझाईन द प्रोजेक्ट ताजी लोक डायवर्सिटी फॅक्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल रेजिडेन्शियल आता इफ अ रेजिडन्स इज इन ऑर द अपार्टमेंट बिल्डिंग इज इन पणजी वी नो दॅट द डेन्सिटी ऑफ दी ऑक्युपन्सी इज व्हेरी हाय सो आमकां डायवर्सिटी फॅक्टर तसो घेवचो पडटा 90% ऑर 85% आणि तोच खुबशे प्रोजेक्ट व्हेरी हाय एंड प्रोजेक्ट असता ते आउटसायडर्स बाय दॅट प्रोजेक्ट ओनली फॉर द इन्वेस्टमेंट पर्पज त्या टायमार आमकां वी नो दॅट द डायवर्सिटी फॅक्टर कॅन बी कॉम्प्रोमाइज आणि बिकॉज ऑफ दी लॅक ऑफ स्पेस बेसिकली आणि थर्ड फॅक्टर इज वेन द बिल्डिंग कम्स अंडर प्रोजेक्ट कम्स अंडर एनवायरमेंटल क्लिअरन्स MOEF फॉर दॅट वी आर 100% वी हॅव टू कॉम्प्लाय टू द पॉइंट दॅट मेक एक सर्टन पर्सेंटेज ऑफ एनर्जी हॅज टू बी फ्रॉम अ दीस टायप ऑफ सोर्स रिजनरेटेड सोर्स सो आमकां कंपलसरी थंय एक स्पेसिफीक जनरेशन ऑफ हॉट वॉटर इज रिक्वायर्ड थ्रू हॉट वॉटर सो हे तिनूय पॉइंट्स तकलेन धरून तुमकां फूल डिझाईन करचे पडटा वेदर कंडिशन्स सपोज आय एम नाव डिझायनिंग अ सिस्टम इन गोवा my requirement is different if I design a system in Delhi the system requirement is different because so the beach line different astali parat te kalmeta ani all these factors have to be taken into account ani most important is the design done by basic design by the architect current solar panel especially for water generation hot water generation south facing is most important सो बिल्डिंग आता आर्किटेक्ट नोईंगली डिझाईन असे करता की वी कॅन हॅव मॅक्झिमम सोलर पॅनल्स पण ना जाल्यार दुसऱ्या सायडीन केले जाल्यार एफिशियंसी मेळची ना फॉर द सेक ऑफ युझिंग सोलर पॅनल ती जातली
सो साउथ फेस जाय म्हणजे जय पॅनल घालता थंय साउथ फेस तरी या साउथ ऑर मिनिमम या किंवा साउथ वेस्ट म्हणतो सो दॅट वी गेट मॅक्झिमम एफिशियंसी फ्रॉम दी सोलर पॅनल्स खूपशो गजाली तकलेन धरून हे प्लॅन करचे पडटा मागीर इट इज अननेसेसरी इन्वेस्टमेंट जावपाचे चान्सीस भरपूर असतात दुसरी गजाल म्हणजे हे इन्स्टॉलेशनचे सोलार पॅनल इन्स्टॉल केले सुशील बाब तुमका विचारूंक सोदता जाल्यार हेजे बेनिफिट्स कसे मेजर बेनिफिट्स जावपाक शकतात किती मेजर बेनिफिट्स आता मेजर बेनिफिट्स म्हणजे आता समजा आम्ही कन्सिडर करूया डोमेस्टिक आता एक नॉर्मल लोकांक समजपचे असे मोस्टली सकाळचे गरम उदक यूज जाता ओके सो आम्ही गिजर ऑन करता आणि गरम उदक घेतात आता जर सोलर वॉटर हीटर घातला तुमका इलेक्ट्रिसिटीचे डिपेंड रावपाक गरज ना त्या टायमार तुमचे ग्रीड फेल झाला ऑर इलेक्ट्रिसिटी असा हे ना तुम्ही डायरेक्टली तुम्हाला गरम उदक मेळटा सो तुमकां रिलाय जाव इंडिपेंडंट ऑफ इलेक्ट्रिसिटी हे फर्स्ट बेनिफीट सेकेंड बेनिफीट म्हणल्यार 100 लिटर सोलर वॉटर हिटर कॅन सेव अराउंड 1500 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ इयर इन अ इयर सो तुमचो फायनान्शियल बेनिफीटूय जालो सेकेंड थिंग आतां मेजर प्रॉब्लम ऑल ओवर द वर्ल्ड इज पोल्युशन आतां जेन्ना आमी गिजर यूज करता ऑर मोर इलेक्ट्रिसिटी ऑन गिजर आतां गिजर सुद्धा खूप एनर्जी कन्झ्युम करतात 2 किलोवॅट 3 किलोवॅटचे गिजर असतात सो एनर्जी कन्झम्पशन खूप सिमिलरली खंय तरी फॉसिल फ्युअल्स बर्न जातात कार्बन एमिशन जाता फुटप्रिंट एमिशन हांगा 100 लिटर सोलर वॉटर हिटर कॅन प्रिव्हेंट अराउंड 1.5 टन्स ऑफ कार्बन एमिशन पर इयर सो जस्ट इमेजीन ओवरऑल सगळे सोलर वॉटर हिटर जर चालले जाल्यार हाव मच वी कॅन सेव्ह ऑन द पोल्युशन सो दीज आर द सम बेनिफिट्स लायक इन इंडस्ट्रीज जर कोण बॉयलर यूज करतात बॉयलर जसे सरान सांगले प्री फिडींग हॉट वॉटर दिवपाक शकता जर तांकां 80 डिग्रीज टेम्परेचर जाय आसल्यार आमी 60 डिग्रीज टेम्परेचर फ्रॉम सोलर वॉटर हिटर दे जस्ट हॅव टू एलिवेट द टेम्परेचर कित्याक सोलर वॉटर हिटरांतल्यान कॉन्स्टंट टेम्परेचर केन्ना येना इट चेंजीस सो कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोमीस करपाक जायना सो थंय तेणी ते एलिवेट करपाक शकता बाय 20 डिग्रीज ऑर दोज थिंग्स सो इन ऑल सायड्स बेनिफिट्स आसा एक तर तुमचे एनर्जी सेवींग कस्टमर बेनिफिशियरी खातीर कॉस्ट सेवींग तुमचे इंडिपेंडंट ऑफ इलेक्ट्रिसिटी एनी टायम यू गेट अ हॉट वॉटर 24 वरां तुमकां केन्नाय प्लस म्हाका दिसता डिपार्टमेंटाचेर जो लोड येता तोय लोड म्हाका दिसता डिपार्टमेंट आतां जसो पावर प्लांट्स बीन आमी ऑन ग्रीड पावर प्लांट्स बीन घालून लोड खुबसो कमी जाला डिपार्टमेंटाचे पूण पावर प्लांट्स मोस्टली डे टायम चलतात आतां डिपार्टमेंटाक मेन चॅलेंज आहा ते अर्ली मॉर्निंग आनी लेट इवनिंग म्हणल्यार पीक आवर्स आतां चडशे जेन्ना डॉमेस्टिकूच जर आमी कन्सिडर करत न्हावपाक वयता एक तर अर्ली मॉर्निंग नाल्यार लेट इवनिंग सो त्या टायमार जे कितें टोटल नंबर ऑफ गिजर्स ऑन जातात डेट बिकम्स अ हेवी लोड ऑन द ग्रीड तो ऑटोमेटिकली देवतलो आणि ग्रीड बॅलन्स जातले सो जे हे पॉवर शटडाऊन हे ते सगळे प्रॉब्लम्स हा डेट वी कॅन बी केटर ऑफ इवनिंग टायम कोण गिजर्स ऑन करता जसे आता घरांनी तर एक ओके हॉटेल्सांनी एव्हरी डे इवनिंग म्हणल्यार माझ्या संपर्कान एक हॉटेल ओनर आयलो सुद्धा त्यांचे कित तरी म्हणल्यार सँक्शन लोड कमी आशिल्ले पूण त्यांचे गिजर्स इतले चड आशिल्ले की फक्त गिजर्सूच अराउंड 150 किलोवॅट जाताले सो 150 किलोवॅट एट अ टायम त्यांचे ऑन जाताले इवनिंग सो सगळे शटडाऊन जाताले आणि कितें जळटाले आजूबाजून लोड चड जातालो तो सो तेच 150 किलोवॅट काढून जर वॉटर हिटर बसयले जाल्यार ऑटोमेटीक ग्रिडाचेर लोड कमी जालो सो तो पीक लोड जो आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचेर जो पीक लोडाचो इश्यू आसा तो सॉल्व जातलो पूण उदकाची जी वॉटर गिजरान जे उदक जितले गरम जाता हे जाता तितून डिफरन्स जायना तितून काय फरक पडना हांगा तर तुमकां केन्ना केन्ना त्याच्याकूच चड गरम उदक मेळटा आमी म्हणल्यार एक एकदा आमी कॉशन दिता की बाबा सेफ फ्रॉम स्काल्डिंग ओके तुम्ही हात घालून तुमचा हात जाळपाक शकता इतले गरम 60 to 80 degrees आता प्रत्येक सोलर वॉटर हिटर जो असता तो डिझाईन केलेला असता कन्सिडरिंग सम लोअर टेम्परेचर की तुमचे एम्बियंट टेम्परेचर आहात त्याच्याकूट 25 degrees टेम्परेचर वाढतले विदिन 3 to 4 hours ओके सो 3 to 4 hours भीतर तुमचे जे एक्झिस्टिंग टेम्परेचर समजा 30 degrees आहात इट विल गो टू 55 degrees बट सिमिलरली इफ इट इज देअर फॉर मोर टायम चढ वेळा खातं तर वाढत वयता
चार वर उदक तापक चार वर चार वर सोलार पैनल ती टेम्परेचर अचीव जो चार वर सो खाती खुबश जनता हूँ ये सुधा आता कि खुबश जनता प्रॉब्लम जो सांचे यूज के सका मेना सांचे यूज के तथले उदक कंज्यूम करता थंड उदक उदक भर वा सो सका सतभर गरम जाएना सो सका मेना सो खाती वेगवे सोल्यूशन्स भी दिता मल्टीपल सोलर वॉटर हीटर घालता डे नाइट मोड कनेक्ट करता इट्स अ प्लंबिंग ट्रिक सर खबर आसता दोन सिस्टम कनेक्ट करता सो कोल्ड वॉटर हॉट वॉटर सेपरेट दौर ट्राय करता प्लंबर जर के प्लंबर ट्रेनिंग भी दिवस इंस्टिट्यूट गोर यू गेट अ प्रोफेशनल प्लंबर्स एक्जिक्यूट कर सजी अजु तुम डिफिकल्टीज आता इंडियन प्लंबिंग एसोसिएशन हम इंडियन प्लंबिंग एसोसिएशन चेयरमैन आसा आमचे मेन इंटेंशन इज टू एजुकेट पीपल ऑन प्लंबिंग एंड इम्प्रूव प्लंबिंग स्किल्स सो ह्या अंतर्गत आमी एक तर वेगवेगळे सेमिनार्स करता एवरी बाय मंथली ट्राय मंथली ऑन STP रेन वॉटर हार्वेस्टिंग पंप्स हीट पंप सोलर पॅनल्स असे वेगवेगळे ज्याच्यात आमी वेगवेगळ्या प्लंबिंग सिस्टमांची माहिती देता त्या व्यतिरिक्त आता आमी IPPL म्हणून एक इव्हेंट ऑर्गनायज करता जो फाल्यांच्यान आर्किटेक्चरल कॉलेजींत सुरू जातलो इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल्स लीग तातूंत आमी आतां गोंया खातीर आमी 20 टिम्स आमी अरेंज केल्या आनी इच टीम कॉम्प्रायजींग ऑफ टू पार्टिसिपंट्स सो 40 मेंबर्स ऑर 40 पीपल वी आर डेवलपींग देर प्लंबिंग नॉलेज एज वेल एज देर स्किल सो वॉट वी आर गोईंग बेजिकली इज आमी तांच्या खातीर 5 सेशन्स दवरल्या आर्किटेक्चरल कॉलेजींत जातून आमी सगळे तांकां शिकयतले रायट फ्रॉम कोड्स वॉटर सप्लाय नेटवर्क ड्रेनेज नेटवर्क हीट पंप्स सोलर पॅनल्स स्टॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम 5 दिसा खातीर दवरला आमी तातूंत आमी प्लस आमचे 15-20 स्पॉन्सर्स आसा तेय बी आपआपल्या प्रोडक्टा बद्दल माहिती दितले वीच अगेन इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग आनी आफ्टर दीस आमचे 40 जे पार्टिसिपंट्स आसा आमी तांच्यो 2 रिटर्न टेस्ट घेतले आनी आमी 32 मेंबर्स एलिमिनेट करतले 8 मेंबर्स जे उरता तांच्या क्विज राउंड आसतलो बजर राउंड लायक कोण बनेगा करोडपती भाशेन आनी तातूंत आमी 3 विनर्स सिलेक्ट करतले फर्स्ट सेकंड थर्ड वील बी अवॉर्डेड लोकली आनी जो फर्स्ट नंबर आसा तो ही वील बी एलिजिबल टू प्ले एट द नॅशनल लेवल पण भुरगे नवे भुरगे तुम्ही गोयातले हातून घेता काय दे आर ट्रेन्ड पीपल नो बेसिकली वी आर ट्राईंग टू इम्प्लिमेंट दीस फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ पीपल मे बी तो फ्रेशर असलो तरी हरकत ना पण फ्रेशर आर ऑल्सो येस वेस एनीबडी कॅन पार्टिसिपेट ओवरऑल इंडस्ट्री जी आम्ही प्लंबिंगची पळता प्लंबिंग सगळ्या इंडस्ट्री पळता तातून गोयांत ते प्लंबिंगची इंडस्ट्री फुडें वाचूंक जाय प्लंबर्स तयार जावपाक जाय आमी आतां ITIन सुद्दां आय एम कमिंग टू दॅट बेसिकली कशें आसता फर्स्ट थिओरॉटिकल नॉलेज देन प्रॅक्टिकल नॉलेज आमच्या आमचे कडेन थोडेशें रिवर्स जाल्लें आसता कारण कोणी प्लंबर जावपाक भायर सरता आनी ताका नॉलेज खबर नासता तो ऐसा करने का हां ओके ऐसा ही करते अशें खूब खेपो जाल्लें आसा की लोक गरम पायप करता आनी जॉयन करता वीच इज रॉंग प्रॅक्टीस आनी ते म्हणटा की हम 20 साल से यही करते आ रहे हैं बट एक्चुअली इट इज अ रॉंग चडशे भायलेच आहा कशें आसा बेजिकली हांव जर क्वॉलिफायड ना आनी हांव म्हाका जितले पळोवन म्हाका कितलें आत्मसात करपाक मेळटा तितलें हांव करतलो पूण गोंयकार आसा ह्या इंडस्ट्रीन खुबशे खूब आसा गोंयकार आसा जस्ट आवटसायड द बॉर्डर महाराष्ट्रियन्स आसा पूण खूब लोक भितर सरलेले आसा आनी बेजिकली IPPL आतां हांवें जें म्हणलें इट इज अ थिओरॉटिकल ट्रेनिंग पूण तातूंत सगळे वी आर इनवायटींग बिल्डर्स इंजिनियर्स
or engineers who are working for or technicians who are working for hospitality industry kiwa industry je kaam karnare asa so basically theoretical knowledge poile diu paje but besides that ami ata engineering college at center of international plumbing practices navachi ek building ubharta tatun anything and everything in plumbing will be demonstrated live तुमका पळोपाकूय मेळटले वाचपाकूय मेळटले प्लस टेलिविजन लावन म्हणजे बटन लावन तुम्ही व्हिडिओ पळोपा शकतले की हाव दीस सिस्टम्स ऑपरेट आणि बिसाइड्स दॅट वी हॅव ऑर्गन अरेंज अ सेपरेट क्लासरूम सेशन्स प्लस अ वर्कशॉप सो दॅट आम्ही तांकां ट्रेनिंगूय दितले आणि शॉर्ट टर्म कोर्सीस डिझाईन करतले केल्या स महिन्याचा कोर्स तीन महिन्याचा कोर्स सो दॅट जे प्लंबर्स काम करतात त्यांची स्किल वाढवपाची आणि जे शिकाऊ असा फ्रेशर्स असा हू वॉन्ट टू एंटर द प्लंबिंग लाईन विथ दिस दे कॅन लर्न मोर प्लंबिंग असोसिएशन करताय येस प्लंबिंग असोसिएशन करता बिसाइड्स दॅट आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज इंडियन प्लंबिंग असोसिएशन हॅज साईन एन एम ओ यू विथ ऑल इंडिया टेक्निकल ए आय सी टी ई ज्याच्याबरोबर साईन केला ज्याच्या थ्रू All engineering students will be taught plumbing. So whether he is an electronic engineer or he is a computer engineer, plumbing being a fundamental requirement, it will be taught to all the engineering faculty. All over India. All over India. ओके गुड म्हणजे गोवा गव्हर्नमेंटांनी खूपसे इनिशिएटिव्ह घेतला गोवा गव्हर्नमेंट हॅज बीन टेकिंग लॉट ऑफ इनिशिएटिव्ह थँक्स टू दी गव्हर्नमेंट मीन्स दे गेव अस फ्री स्पेस at engineering college premises to develop this project and in a year's time the project will be completed very good maka samje plumbing an ek major step definitely goyan etlo after this project has completed hau sujil bab tumcha kade parat yeung sotta e solar water heater acher khub lagichan tumhi khubshi kama kartat poletat jala ya jar segmentation jar aplya amka karpak jay jala tumhi kashe segmentation kartle solar water heater segmentation सेगमेंटेशन म्हणजे बेसिकली आम्ही इथून चार इथून डिवाइड करतात जसे फर्स्ट सेगमेंट इज डोमेस्टिक जो डोमेस्टिक व मेजर सेगमेंट हेजो मार्केट शेअर खूप वडलो असतात मोस्टली इन्स्टॉलेशन थंय असतात सेकंड इज कमर्शियल कमर्शियला भितर आम्ही हॉटेल्स म्हणजे मोस्टली फाय स्टार हॉटेल्स या ते सगळे ते येतात मागीर इंस्टिट्युशन इंस्टिट्युशनान टेंपल्स हॉस्टेल्स कॉलेजीस तेंचे हॉस्टेल्स अशे आनी लास्ट इज इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजा भितर मागीर जेंका हॉट वॉटर रिक्वायरमेंट आसता जशे डेरी लॉन्ड्री मागीर प्रोसेस इंडस्ट्रीज आसतात थोड्यो आनी थोड्यांक बॉयलर जाय पडटा थंय सो हितू भितर आमी म्हळ्यार डिवायड करता तेंचे सगळ्यांचे डिझायन्स वेगवेगळे आसतात हेंची रिक्वायरमेंट वेगळी आसता सो हेंच्या खातीर मातशे डिझायन चेंजीस आसतात की थोडा डोमेस्टिकान नॉर्मल सिस्टम लायक 100 म्हणजे धाकल्यो धाकल्यो सिस्टम लागता कमर्शियलाक आमकां तेंचे कडेन असो उलोवपाक पडटा की तुमकां रिक्वायरमेंट कशी आहा हॉटेल इंडस्ट्री न्ही सो तेंचे मातशें ते चड हें आसता की गॅस्ट रिलेटेड गॅस्टाक त्रास जावपाक जायना सो तेंची कॅपेसिटी चड आसता सो आमी तेंकां सर्वीस बॅकअप कशें दिवपाक शकता सो तेज्या खातीर सेपरेट आमी हें करतात सो तेका आमी डिवायड करून दवरतात ते अरे जसे आम्ही इथून गेले इन्स्टिट्युशन्स टेम्पल्स ते चडशे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स असतात सो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनान तेंका मातशे लो कॉस्ट सिस्टम्स जाय आसता ऑर इकॉनॉमिकल सिस्टम्स जाय आसता त्या प्रमाणे तेंचे हॉट वॉटर रिक्वायरमेंटूय फुलफील जावपाक जाय आनी तेंचेर चड बर्डनूय येवपाक जायना इंडस्ट्रीजा भितर मोस्टली द प्री हिटींग प्रिएटिंग म्हणजे थंय कॅल्क्युलेशन करपाक पडटा की तेंचे रिक्वायरमेंट कितले आमी दिवपाक कितले जाय टेंपरेचर अटेन करपाक जाय तेंचे मदींच बंद पडपाक जायना पावसा दिसाचे सुद्दां चिंतपाक जाय की पावसा दिसांनी जेन्ना चलपाक ना तेन्ना कितें बॅकअप आसता सो अशें आमी सेगमेंटेशन करतात तितून अशोक सर दुसरी गजाल म्हणजे कोण घेता हे सोलार एनर्जीचे असे तुमका दिसता सेक्टर जर पळयत जाल्यार विच सेक्टर इज ऑप्टेनिंग मोर सोलार एनर्जी सोलार वॉटर हिटर ऑर सोलार सिस्टम जर प्लंबिंग पळय सगळ्यांक मँडेटरी आसा बट सोलार इज नॉट मँडेटरी सो प्लंबिंगा खातीर लोक कॉन्टेक्ट करतातूच सगळ्या प्लंबरांक सो इट इज मँडेटरी सो तुमकां जेन्ना क्रावड दिसता जाल्यार खंयचो सेक्टराचो मनीस चडसो सोलाराक वता अशें दिसता मोस्टली इट इज रेजिडेन्शियल सेक्टर
आता तुम्ही रेजिडेंशियल सेक्टर म्हणत झाल्यावर तातून रेजिडेंशियलही आयले म्हणजे डॉमेस्टिक प्लस हॉटेल इंडस्ट्री दोन्ही आयली. मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ पीपल युझिंग सोलर वॉटर हिटिंग इज दिस सेक्टर. सो रेजिडेंशियल चढ वापरता 100%. म्हणजे आता तुम्ही ट्रेनिंगचा जो विषय केलो की प्लंबिंगा खातीर तुम्ही आताच एक वर्कशॉप घेता, ट्रेनिंग घेता, पण हे रेगुलर चालू असा म्हणजे प्लंबिंग इंडस्ट्री वयर बूस्ट करपा खातीर रेगुलर असे फॅक्टर जाता काय? आता खूप तेपान यो ना. आम्ही 2013 आमचं गोवा चॅप्टर ऑफ इंडियन प्लंबिंग असोसिएशन चालू झालं त्यांनाच्यान आम्ही सेमिनार्स ऑर्गनाईज करताले आणि समवेअर अराउंड 2015 वी स्टार्टेड विथ दिस इंडियन प्लंबिंग प्रोफेशनल लीग IPPL. सो फ्रॉम दॅन वी स्टार्टेड दिस आणि नाव विथ द अपकमिंग प्रोजेक्ट द वर्कशॉप्स अँड ऑल वील बी अरेंज रेग्युलरली. कसो रिस्पॉन्स असा म्हणजे 2013 आता मेरेन जो रिस्पॉन्स पळय किंवा ग्रोथ ऑफ रिस्पॉन्स इज फक्त आम्ही कोविडाच्या टायमार चालू करूंक शकूंक ना, पण त्यांना आम्ही ऑनलाईन IPPL ऑर्गनाईज केले. पण ऑनलाईन आणि फेस टू फेस वी फाईंड लॉट ऑफ डिफरन्स इन दॅट, म्हणून वी हॅव एकदा कोविड क्लिअर झालं सो नाव वी आर हॅव्हिंग फेस टू फेस सेशन्स. एक क्युरियोसिटी म्हणून गजाल, ITI इतले असा गोयात आणि प्लंबिंग इज वन ऑफ द सेक्शन इन ITI, जाल्यार थंयचो ITIचो भुरगो जेव्हा पास आउट जाता प्लंबर म्हणून ताजी नॉलेज असता म्हणजे पार्ट टू दॅट ही कॅन टेक कॉन्ट्रॅक्ट ऑर तो काम करपाक शकता डायरेक्ट अशी असा? तुम्ही केन्ना सर्वे किंवा कितें केला? ना, हातून दोन गोष्टी असता की आता आम्ही जेव्हा इंजिनियरिंग करून बाहेर सरता आणि जेव्हा इंडस्ट्रीन हांव डिझाईन प्लॅनिंग डिपार्टमेंटात जॉईन झालो म्हाका काय कळना, कळ्ळें न्हू प्रॅक्टिकल नॉलेज या ऑर इवन म्हाका थिओरिटिकल जरी खबर असता तरी कामाचे क्षेत्र वेगळे असल्या कारणान आमकां काय कळना. पण आय कॅन टेल यू दॅट ओवर माय 30 years ऑफ एक्सपिरियन्स माझ्या अशे गोष्ट लक्षात आयली की आम्ही जे शिकता तेचो भरपूर उपयोग जाता. नाव दॅट आय एम इन टू दीस MEP कन्सल्टन्सी माझे थर्मोडायनॅमिक्स इज यूज, माय थिअरी ऑफ मशीन्स इज यूज, माय बेसिक सायन्स वॉट एवर आय हॅव डन दॅट इज यूजफूल. सो खंयच्याय कितें चेंजीस करपाची गरज आहे एज्युकेशन सिस्टमान जेणे करून तो भुरगो पास आउट एव्हरी इयर कितलेशेच भुरगे पास आउट जाता? ना, ITI चेंज करपाची गरज असा म्हणजे ITI प्रमोट करपाची गरज असा टू टेम्प डेम टू डू द ITI इन प्लंबिंग ट्रेड ऑर फायर फायटिंग ट्रेड रादर दॅन म्हणजे लोक ऑटोमोबाईलात धावता असा डेफिनेटली देर इज अ मार्केट. पण प्लंबिंगाकूय मार्केट असा, प्लंबिंगाक माझ्या हिशोबान चढ मार्केट असा कारण प्रत्येक घरात बाथरूम हे असताच मँडेटरी म्हणजे ते थंय असाच असा जायच गरज असा त्याचे जसे मेडिकल डॉक्टर्स हे जायच सेम वे प्लंबर्स हे जायच. किरे मेसेज तुमची आमच्या व्हिवर्सांक असतेली सोलार हे वापरप कितपत योग्य आणि किदे ॲक्च्युली सोलार वापरपाक जाय हेजेर तुमची मेसेज आमच्या गोयकारांक किदे असते? म्हाका असे दिसता की वी ऑल मस्ट एनकरेज युजिंग सोलार सिस्टम बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल इट इज अ स्टेप टवर्ड्स ग्रीन बिल्डिंग, सेकंडली इट वील एनहेन्स अवर इकॉनॉमिकल सिस्टम, अवर थर्डली वी वील सेव लॉट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. सो आय मस्ट से दॅट वेर एवर पॉसिबल वी मस्ट एनकरेज युजिंग सोलर सिस्टम. घालपाकूच जाय म्हणजे फ्युचर वील बी मोर स्टेबल आणि म्हणजे आमचे एकतर खर्चही कमी जाता आणि आम्ही ती. नाव आय लिमिटेड माय टॉक ओनली ऑन द युझिंग सोलर सिस्टम फॉर वॉटर जनरेशन, बट वेर एवर वी फाईंड ऑपॉर्च्युनिटी वी आर ट्राईंग टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ऑल्सो थ्रू दीस सोलर एनर्जी. लाईक तुमका म्हणले तसे आमचे सेंटर ऑफ इंटरनॅशनल प्लंबिंग प्रॅक्टिस ऑल रूफ वी आर युटिलायझिंग फॉर जनरेटिंग पॉवर. येस,
आणि आमची जी बिल्डिंग झाली असा ती विचार वी आर प्लॅनिंग फॉर ग्रीन रेटिंग अँड नॉट ओनली नॉर्मल रेटिंग वी आर ट्राईंग फॉर IGBC प्लॅटिनम रेटिंग फॉर द बिल्डिंग. ओके ग्रेट, म्हणजे आयडिया खूप बरी असा, म्हणजे खूप नवी गजल आणि आयडिया सुद्धा खूप बरी असा. सुलबाब तुमच्याकडे वतना बिफोर आय वाइंड अप की या वॉटर हिटराक सबसिडी असा सरकाराकडल्यान, किती बेनिफिट असा जर आमचं कोणी कंझ्युमर घेऊन सोदता जर त्या सरकाराचं कितपत हात असा? असा सबसिडी असा, आता जसे डॉमेस्टिका खातीर तरी असा, म्हणजे 100 to 150 liters कोण घेता त्याका गव्हर्नमेंट थ्रू गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी 3,000 rupees सबसिडी दिता. ओके, पण त्याका किती कॅपिंग असा किंवा स्पेसिफिक? 100 to 150 liters तू घाल, बाकीच्या कंडिशन्स ना नॉर्मल डॉक्युमेंटेशनचे तुका 3,000 सबसिडी मिळता. 200 to 250 liters घालता जाल्यार तुमकां 6,000 rupees सबसिडी मेळटा. हांगा मातशें तेणी हें दवरलां, एक कंडिशन दवरल्या की जो कोण 200 to 250 liters घालता तेणे एक डॉक्युमेंट दिवपाक जाय, इनकम प्रूफ फ्रॉम लोकल पंचायत ऑफ मुन्सिपालिटी सेईंग डॅट तेजे इनकम इज लेस दॅन 6 lakhs. हय, हेच मातशें म्हणल्यार हांवूय म्हणल्यार तुमच्या कडल्यान सजेस्ट करता, तेंकां सजेशन दिता तेंकां की बाबा हे काडून उडयात, कित्याक 100 to 150 कमी कॉस्टाचे हेका तुमी कांय डॉक्युमेंट्स दवरूं ना म्हणल्यार असले काय. पूण 200 to 250 liters मोस्टली ते बंगलोजां वयतात चडशे, आजकाल सगळ्यांचे इनकम लिटर गोज अबाव 6 lakhs आनी बंगलोज विलास आसता, आनी हेज्या खातीर खुबशे लोक मागीर ते सबसिडी अवेल करपाक वचना. बंगलो जो बांदता तेका तो इतलो इनकम तेजो आसच ना, घालता सोलर वॉटर हिटर घालता पूण तो अवेल करपाक वचना. आतां अवेल करना एक एकदां जाता कितें, थोडे लोक चल बाबा म्हणटा आमकां 200 to 250 घालनाका, तूं 100 to 150 घाल, वीच इज लेसर दॅन द रिक्वायरमेंट. सो परत प्लस हांगा ऑलरेडी गव्हर्मेंटाक सेवींग ही जाताच, म्हणल्यार पर 100 liters जर 1,500 units सेव जातात जाल्यार 200 to 3,000 units सेव जातात, तुमचे CO2 एमिशन हे जाता. सो म्हाका दिसता गव्हर्नमेंटान मातसो तो एक क्लॉज काडून उडोवपाक जाय आनी आनी मातशें प्रमोशन जातले, मातशें पुश जातले. सो ते एक हे आसा, आतां ते चुकोन घातला ओर ते कशें घातला ते खबर ना, पूण दॅट क्लॉज इज देयर. पूण डेफिनेटली पण खुबश्यो गजाली स्ट्रीमलायन जावप चालू आसा, जशें ऑथॉरिटी येवन हांगा उलयले सिंगल सिस्टम, म्हणजे सिंगल विंडो सिस्टम म्हणा किंवा बाकीच्यो पोर्टल हेतूकूनय वी आर एक्सपेक्टींग थिंग्स टू गो स्मूथ. सो लॉट ऑफ थिंग्स खुबश्यो गजाली तुमी सांगल्यो. बिफोर आय वाइंड अप, जशें सरान मॅसेज दिली तशी तुमची मॅसेज कितें आसतली? आतां म्हाजी मॅसेज म्हणल्यार लोकांनी मॅक्सिमम सोलर एनर्जी यूज करपाक जाय इन एनी फॉर्म. तुमी सोलर कुकर यूज करा, बारीक लँटर्न यूज करा, कितेंय जा. आतां जर सोलर एनर्जी कितली आसा जर आमी इमेजीन करता, एवरी 2 minutes जे सुर्या कडल्यान म्हणल्यार आमकां सुर्या कडल्यान जी एनर्जी मेळटा इज इक्वल टू अवर होल वर्ल्ड कन्झम्पशन ऑफ 1 year. सो हेजेर अजून खुबशे डेव्हलपमेंट जावपाक आसा, रिसर्चीस जावपाक आसा, म्हणल्यार दीस इज ओनली द इनिशियल स्टेज वी कॅन से. सो ती 2 minutes जर एनर्जी फूल जर आमी ग्रॅब करपाक शकता जाल्यार आमी 1 year फूल वर्ल्ड चालपाक शकता तेजेर. सो ते टॅक्नोलॉजी हे जातल्यो, आतां ते सगळे रिसर्चीस बीन जावपा खातीर आमी इनिशिएट करत रावपाक जाय. लोकांनी जात तशें आपल्या जाता तशें यूज करपाक जाय खंयच्याय वेन, इन एनी वे यू कॅन पूट सोलर पावर प्लांट, यू कॅन पूट सोलर वॉटर हिटर, यू कॅन बाय सोलर लँटर्न, धाकल्यो धाकल्यो गोष्टी सुद्दां, की प्रत्येक गोश्ट वील कंट्रिब्यूट टू द एनवायरमेंट. ओके, म्हाका दिसता डेफिनेटली ही मॅसेज, म्हाका दिसता जो कोण मनीस येता तो स्टुडिओंतल्यान हीच मॅसेज विवरा मेरेन पावयता. तुमी स्टुडिओन आयले, तुमी वेळ दिलो ताचे खातीर देव बरें करूं म्हणटा. अशोक थँक्यू वेरी मच. हे आशिल्ले आमचे अशोक जोशी सर, जे ऑल इंडिया प्लंबींग असोसिएशनाचे चेअरमॅन आसात, आणि सुशील चोपडे जो एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सोलार पॉवर असोसिएशन ऑफ गोवा ह्यांचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आसात. आणि दोघांनी खूपशी बरी मेसेज सांगिली, इवन प्लंबींग मेजर फॅक्टर म्हणून मुद्दम प्लंबराचो जो रोल असा किंवा त्यांचे इनिशिएटिव्ह फॉर इंडस्ट्री प्लंबींग वाढोवपा खातीर आणि त्याचा कनेक्ट सोलार वॉटर हिटरा खातीर कसो असा, हँड इन हँड हे गजाली दोन्ही वांगडा गेल्यारूच गजाली सगळ्यो व्यवस्थित सुरळीत वता. आणि फायनली एम इज सोलार एनर्जी कशी वापरपाची आणि लोकांनी चडांत चड कित्याक वापरपाची हे सांगपाचो आम्ही एव्हरी कार्यक्रमात प्रयत्न करता.
की ही एनर्जी जशी त्यांच्यानी सांगली की एंटायर एनर्जी जर आम्ही यूज केली झाल्यास एक वर्ष वापरपाक शकता दॅट टू ॲटलीस्ट ओनली टू मिनिट्स म्हणजे कितली एनर्जी एव्हरी डे वेस्ट जाता म्हणपाक शकता तुम्ही. सो ती एनर्जी आम्ही युटिलाइज कितपत करू शकता ह्याच्या पहिली तुम्ही ऐकले टेक्निकल रिक्वायरमेंट्स आणि डिटेलिन किती आहे ते हळूहळू आम्ही एपिसोड्स आता स्ट्रीमलाईन करता की बाबा स्पेसिफिक गजालींचेर किती करपाक शकता आणि तुमका डे टू डे ज्यो गजाली लागता जसे वॉटर हिटर डे टू डे लागता आमकां एव्हरी डे जावं तो कमर्शियल किंवा डॉमेस्टीक जाल्यार तातूंत तुम्ही सोलार एनर्जी कशी वापरपाक शकता आणि त्याचा वापर कसो करपाक शकता हेजेर आम्ही उलयले. परतूय आम्ही फुडें एपिसोड्स घेऊन येतले जंय आनीक स्ट्रीमलाईन आम्ही करतले की स्पेसिफीक गजाली कशो तुम्ही वापरता तो पंप असू किंवा सोलार एनर्जी बाकीचे कन्वर्जन्स कसे करपाक शकता ह्या सगळ्या गजालीचेर आम्ही उलयतले. आयच्या एपिसोडाक हांगाच थांबता. तुम्ही पळयतात तुमचो आवडतो कार्यक्रम टाटा पॉवर सोलार प्रेझेंट सोलार मय गोवा इन असोसिएशन विथ सोलार पॉवर असोसिएशन ऑफ गोवा.